नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रमातील मराठी विषयातील चौथा घटक शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व या घटकातील पहिला उपघटक समानार्थी शब्द याविषयी अभ्यास करूया. तर समानार्थी शब्द काय मुलांनो? समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थाचे शब्द. म्हणजे नेमकं काय हे आपण एका छोट्याशा गोष्टीतून समजून घेऊया. तर बघा, आपल्याला पण काही बालमित्र असतात, तसे चार पोपट बालमित्र असतात. तर त्यांनी काय ठरवलं की त्यांनी चौघांनी आपली आपापसात मीटिंग घ्यायची आणि मीटिंग घेऊन आपले अनुभव एकमेकांना सांगायचे. तर ते चौघं पण आणि त्यांच्या मीटिंगचा पॉईंट पण ठरला. मग त्या पोपटांनी ते पोपट आपापल्या मीटिंगला निघाले. तर एक जण जमला, दुसरा जमला, असे चौघं पण जमले तिथं. मग पहिला दुसऱ्याला म्हणाला की मी नभातून फिरत फिरत तुमच्यापर्यंत आलो. तर दुसरा काय म्हटला, मी आभाळातून पाहिलं येताना की चिंचेचं झाड होतं आणि चिंचा खूप पिकलेल्या होत्या. मी खाली उतरलो आणि त्या चिंचा खाल्ल्या आणि पुन्हा आभाळातून उडत तुमच्याजवळ आलो. तर तिसरा पोपट म्हणाला की मी नभातून आलो आणि येताना मी पेरू पाहिले, त्या पेरूंना मी खाल्लं आणि पुन्हा तुमच्याजवळ आलो आणि हे बघा मी थोडे पेरू पण तुम्हाला खायला आणले. चौथा म्हणाला मी गगनातून आलो आणि येताना आंबे पाहिले, त्या आंब्यांना मी थोडं खाल्लं आणि दोन तीन आंबे तुमच्यासाठी आणले. तर बघा, ह्या चारही मित्रांनी एकमेकांना आपले प्रवासातले अनुभव सांगितले. पण ह्यातून आपण एकच गोष्ट शिकायची की चौघं पण कशातून आले आणि कुठल्या मार्गाने आले, कुठल्या रस्त्याने आले. तर ते चौघं पण कशातून आले? आभाळातून आले. कोण आकाशातून आला, कोण म्हटला मी नभातून आलो, कोण म्हटला मी गगनमधून आलो. म्हणजे त्यांना सांगायचं काय होतं की त्याने ते चौघंही एकाच रस्त्याने आले होते आणि त्या रस्त्याचं नाव म्हणजे आकाश. पण त्यांनी वेगवेगळे शब्द वापरलेले होते. म्हणजे समानार्थी शब्द म्हणजे काय? वस्तू असतील, प्राणी असतील किंवा पशु असतील, पक्षी असतील, यांना एकाच शब्दाने आपण हाका मारतो किंवा संबोधतो, त्या शब्दांना समानार्थी शब्द असे म्हणतात. तर बघूया आपण आपल्या परीक्षेमध्ये काही शब्द वारंवार समानार्थी शब्दामध्ये विचारलेले आहेत. तर ते थोडे आपण बघूया. तर पहिला शब्द आहे कृतज्ञ. कृतज्ञ म्हणजे काय बघा? उपकाराची जाण ठेवणारा किंवा आभारी. दुसरा आहे शब्द कृतघ्न. त्याचा अर्थ काय होतो? त्याला समानार्थी शब्द काय होतो? उपकाराची जाण न ठेवणारा किंवा अपकारी. तिसरा शब्द आहे बघा हत्ती. त्याला दुसऱ्या शब्दात किंवा समानार्थी शब्द आहे गज, कुंजर आणि गजेंद्र. हत्तीला या तीन नावाने सुद्धा संबोधतात. म्हणजे हत्तीचे तीन समानार्थी शब्द वेगवेगळे आहेत. चौथा शब्द आहे भाव. भाव म्हणजे दर, किंमत. पुढे आहे पाचवा शब्द भ्राता, बंधू. आपला जो भाऊ आहे त्याला समानार्थी शब्द आपण भ्राता किंवा बंधू या नावाने सुद्धा हाका मारू शकतो. सहावा शब्द आहे आई. आपली आई म्हणजे आपले एकदम जवळचं नाते. तर त्या आईला सुद्धा वेगवेगळे समानार्थी शब्द आहेत. माता, जननी, माऊली, माय, मातोश्री आणि जन्मदात्री हे समानार्थी शब्द आपल्या आईसाठी वापरले जातात. आणि सातवा शब्द आहे आकाश. याच्यासाठी नभ, अंबर, गगन, खग, आभाळ आणि योम हे शब्द समानार्थी शब्द एकमेकांना समान अर्थाचे असल्यामुळे वापरले जातात. तर समजलं ना मुलांना तुम्हाला समानार्थी शब्द म्हणजे काय?